मग यशोदा धावत कृष्णाकडे गेली. सायली चल खालती चल, तुला पूर्णाने बोलवलं आहे. आणि तिला म्हणाली मला माफ कर बाळा, मी तुला खोलीत कोंडून ठेवलं. बांधून ठेवलं होतं. कृष्णाला बांधून ठेवलं होतं मला. अरे शिक्षा ते शिक्षा देणार रे. ही कथा इथे संपली नाही ना. मग कृष्णा म्हणाला की कुठलीही आई आपल्या मुलाच्या भल्यासाठी शिक्षा करते आणि त्या शिक्षा मागे राग नसतो. उलट उदंड माया असते. जी फक्त एक आईच आपल्या मुलावर करू शकते. मग तिने त्याला जन्म दिलेला असो किंवा नसो. माझी देवकी कुठे आहे मला माहित नाही आहे आई, पण माझ्यावर तितकंच भरभरून प्रेम करणारी माझी यशोदा माता तुम्ही आहात.